तर उद्धव ठाकरेंच्या आरोपांना आशिष शेलारांनी उत्तर दिलं आणि तिकडे संजय राऊतांच्या आरोपांनाही त्यांनी उत्तर दिलेलं आहे. मोवियाला ज्या ठिकाणी भरघोस मतदान होत होतं त्या ठिकाणी संथ गतीनं मतदान सुरू होतं असा आरोप संजय राऊतांनी केला. तर संजय राऊतांचा दावा केवळ हिरव्या शाही संदर्भात आहे असं प्रत्युत्तर भाजपचे नेते आशिष शेलारांनी दिलं. ठाणे आणि कल्याणमध्ये जेथे आमच्या मशालीच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान होण्याची शक्यता होती, अर्थात ते झालं आहे, जे झालं आहे ते तिथे यंत्रणा अत्यंत बिघडवून ठेवण्यात आली. म्हणजे एका मतदाराला मतदान करण्यासाठी 9 ते 10 मिनटं लागतात. मुंबऱ्यातल्या एका मतदारसंघामध्ये एका तासात फक्त एका तासामध्ये 11 मतदारांनी मतदान टाकलं. एका तासात 11 हे ठरवून आणि मतदान प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करण्याचं काम सातत्यानं भारतीय जनता पक्ष. अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. आणि मिंदे गटाचे लोक करत होते. सगळ्यात कमी मतदान झालं कुलाब्यामध्ये, त्यांचा संजय राऊतांचा संबंध काय? तिथे आमदार आमचे आहेत. ज्या कुलाब्यामध्ये सर्वात कमी मतदान झालं तिथे आमदार आमचे आहेत. ह्याच दक्षिण मुंबईमध्ये त्यानंतर कमी मतदान झालं भायखळ्यात, तिथे आमदार एकनाथ शिंदेजींच्या शिवसेनेचे आहेत. यांचा दावा केवळ हिरव्या शाही संदर्भातला आहे आणि या हिरवळी आणि हिरवी चादरीबद्दल आहे हे आता जनतेच्या लक्षात आलेलं आहे.